नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आज आपण बनवणार आहोत बेसन पीठ न घालता मेथी भजे चला सुरू करूया इथे मी एक वाटी मेथी घेतली आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे एक चमचा धने दोन हिरव्या मिरच्या कोथंबीर अर्धा चमचा हळद हर अर्धा चमचा मिऱ्या अद्रक सात आठ लसणाच्या पकड्या एक चमचा जिरे मीठ एक चमचा साखर एक कांदा चिरून घेतला आहे इथं मी मिक्सरच्या भांड्यात मिरची धने लसूण आद्रक मिरी टाकून घेते आणि त्याचे जाडसर पेस्ट करून घ्यायची आपल्याला इथे अर्धा इंच आलं घेतलं मी इथे मी जिरं कोथंबीर वाटणात नाही टाकते आणि नंतर पिठात टाकणारे इथे मी जाडसर वाटून घेतलेलं आहे इथे मी डाळ चार तास भिजत ठेवले होते आणि छान फुलून गेलेली आहे आता तिला स्वच्छ धुवून घेऊ स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलं आहे मी आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात डाळ टाकून घेऊ डाळ वाटून घ्यायची आहे इथे एक तर दोन चमचे पाणी टाकायचं आणि छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं इथं मी वाटण करून घेतलं आहे इथे सगळी डाळ मी वाटून घेतली आहे हळद जिरे कोथंबीर टाकून घेतलंय इथं इथं मी ती टाकून घेऊ सगळी साखर टाकायची आता इथे मी एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे चवीपुरतं मीठ छान मिक्स करून घेऊ आता इथे मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे इथं चिमटभर सोडा टाकायचा आहे व्हिडिओ स्किप झाला आहे माझ्याकडनं एका कढाईत तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल छान गरम झालं आहे आता आपण भजे सोडून घेऊ तेलात टेस्ट टाकते आहे ह्या पद्धतीने करून बघा भजी अजिबात कडू लागत नाही फक्त प्रमाण चुकू द्यायचं नाही ज्या ज्या वाटीने मेथी घेतली आहे त्याच वाटीने डाळ घ्यायची एका बाजूने शिजून गेलेले आहेत आता आपण दुसऱ्या बाजूने शिजवून घेऊ तर भज्यांचे कलर बदललेले आहे आणि आपल्या भज्या शिजून झाल्या आहेत आता आपण त्याला काढून घेऊ मी सगळ्या भज्या काढून घेतल्या आहे आणि सगळ्या भज्या मी तळून घेतल्या आहे आता मी चार पाच मिरच्या टाकते आणि मिरच्यांना छान तळून घेते भज्यात छान खुशखुशीत कुछ आणि खमंग झालेले आहे तुम्ही याला सुद्धा खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद